नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओ मध्ये आपण इट्स अ स्मॉल वर्ड ही छोटी पोईम आपण पाहिलेली होती. त्यानंतरचं युनिट 1.2 आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. ते म्हणजेच काय तर वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. यामध्ये इतकंच दिलेलं आहे का तारा आणि त्याचे तीन फ्रेंड्स आहेत त्यांच्यामधील या ठिकाणी चिटचॅट दिलेला आहे. ते काय संभाषण करतात किंवा त्यांच्यामधील कन्व्हर्सेशन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्यांचं कन्व्हर्सेशन ज्या ठिकाणी चालू आहे त्याच वेळ त्या ठिकाणी पप्पी किटन आणि पॅरट आहेत ते पण एकमेकांची कन्व्हर्सेशन करतात. चला तर पाहूया आपण वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स मध्ये काय दिलेलं आहे किंवा त्यांचं कन्व्हर्सेशन काय आहे हे आपण पाहूया. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तारा आणि तिच्या मित्रांमध्ये काही या ठिकाणी संभाषण झालेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू. या ठिकाणी तारा बिट्टू, पॅडी आणि कुकूला पहिल्यांदा भेटल्यावरती हाय बोलत आहे. आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. ती या ठिकाणी सांगत आहे का मी खूप उत्सुक झालेली आहे कशाबद्दल, अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. आपला अभ्यास परत आता सुरू होणार आहे त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे, मी खूप एक्सायटेड म्हणजेच उत्सुक झालेली आहे. ओ नो, हॉलिडेज आर ओवर. तिचा एक फ्रेंड या ठिकाणी म्हणतो अरे नको, आपले सुट्ट्या आता संपलेल्या आहेत. म्हणजेच काय, त्याला या ठिकाणी सुट्ट्या संपलेल्याचा आनंद नाही होत आहे तर दुःख होत आहे. मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. या ठिकाणी ताराची दुसरी फ्रेंड बिट्टू आहे, ती खूप आनंद झालेली आहे कारण का मोर प्ले, ती जास्त खेळू शकते किंवा आणखी गोष्टी ती खेळू शकते. ऑन द स्कूल ग्राउंड, ते सुद्धा शाळेच्या मैदानामध्ये ती विविध खेळ खेळू शकते म्हणून ती येथे या ठिकाणी आनंदी होऊन सांगत आहे. हाय तारा, आय एम एक्सायटेड टू. या ठिकाणी कुकू आलेला आहे आणि तो सुद्धा म्हणतोय हाय तारा, आय एम एक्सायटेड टू. मी सुद्धा तुझ्याप्रमाणेच खूप उत्सुक झालेला आहे. आय विल सी माय फ्रेंड्स. मी माझ्या शाळेच्या मित्रांना मैत्रिणींना पाहू शकतो. आय एम सॅड विदाऊट पॅडी. या ठिकाणी पॅडीचा डॉगी जो आहे तो म्हणतो आय एम सॅड, मी खूप दुःखी होणार विदाऊट पॅडी. पॅडी जर नसेल तर मी खूप दुःखी होणार कारण का स्कूल सुरू होते आणि तो शाळेत जाणार, त्यामुळे माझ्याबरोबर कोण नसेल म्हणून मी खूप दुःखी होणार. वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. या ठिकाणी मांजर म्हणत आहे वी आर लकी, आपण खूप लकी आहोत. का तर वी डोंट हॅव स्कूल, आपल्याला शाळा नाही आहे त्यामुळे आपण शाळेत जात नाही, त्यामुळे आपण खूप लकी आहोत. त्यानंतर पोपट म्हणतोय मिया यू विल नेवर लर्न. ते ठीक आहे, यू विल नेवर लर्न, तुम्ही शिकू शकत नाही कारण आपल्याला शाळा नाही, आपण शाळेत जाऊ शकत नाही तर आपण शिकू शकत नाही. हे बाकीचे जे आहेत ते शाळेत जाऊ शकतात पण आपण शाळेत जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपण शिकूही शकत नाही. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.